फोडण्याचं मशीन आहे। आता सध्या कसं चालू आहे की जे खेड्यामध्ये ऊसाचं जे शेती असते त्याचं जे ऊस तोडायचं जे काम असते ते आता ते गवाळी लोक म्हणून तिकडून लांबची लोक यायची ऊस तोडायची, पण आता तसं नाही आहे, डायरेक्ट मशीनने ऊस तोडलं जातं। आणि आता पहिल्या म्हणजे स्टार्टिंगला जो व्हिडिओमध्ये बघितला ते ऊसाचे तुकडे जे ऊस तोडून त्या ट्रॉलीमध्ये टाकलेलं आहे। बघा ही सगळी शेती माझ्या भावाची आहे, हा सगळा ऊस जो आता आहे तो ह्या मशीनद्वारे कट करून हा फॅक्टरीला डायरेक्ट फॅक्टरीला जाईल। आणि हे मशीन एक असं चांगल्या पद्धतीचं आहे की जो त्याचं म्हणजे चांगलं पण तेवढंच आहे, वरचा जो चारा गरिबांच्या गाई गुरांना भेटत होता तो ह्या कटिंगमुळे भेटत नाही का, म्हणजे एकदमच बारीक होऊन तो पडला गेला जातो आहे मागच्या साईडला। आणि बघा तुम्ही त्याचं काहीतरी क्लिनिंग करायचं चालू आहे, आत एकटा व्यक्ती गेला आहे काय त्याचं चालू आहे मला माहिती, पण पण ही एक शेतकऱ्यांसाठी चांगली गोष्ट आहे की एक तासात ते दोन तासात एक एकर ऊस पूर्ण तोडला जातो। आणि ही जी ट्रॉली आहे ब्लू कलरची, ह्या ट्रॉलीमध्ये ते हे करतात ऊसाचे तुकडे, परत हे भरलं ना तर आणि इकडं आणलेले आहेत, हे पण ट्रॉली आहे, हे डबलचे आहेत। बघा हे माझ्या भावाचं पण असं मशीन आहे, नवीन आहे, पण त्याचं जरा दुसऱ्या साईडला जाते, ते मुधोळ म्हणून एक गाव आहे ना तिकडं माझ्या भावाची गाडी गेली आहे। माझ्या माहेर हे शेती विभागात आहे, म्हणजे आम्ही मळ्यात राहतो, मराठीमध्ये मळा म्हणतो ना, मळ्याच्या मळ्यामध्ये कोण गं उभी तसं जो मळा आहे ना तसा हे घर जे दिसतं आहे हे माझ्या सख्ख्या मावशीचं आहे, माझी सख्खी मावशी आणि माझी मम्मी हे एकत्र एका ठिकाणीच राहतात, पण घरं वेगळी वेगळी आहेत पण एका गावात आणि एकत्रच राहतात। परत हे काहीतरी साहित्य ठेवण्यासाठी एक शेड मारलेला आहेत, आंब्याची झाडं आहेत आणि काही थोडी फुलांची झाडं माझ्या भावाच्या मुलग्याला ना जरा काहीतरी लावायचं झाडं वेड आहे, इथं त्याने लावलेली आहेत, बघा किती सुंदर फुलं झाले, असं काहीतरी झाडं लावायचा छंद त्याला आहे। आणि एक स्पेशल बघा हे जे झाड बघताय तुम्ही, हे जे मोहर सुटलेलं आहे हे कशाचं झाड आहे सांगू तुम्हाला, रिठा, जे केसांच्या म्हणजे केसांसाठी वापरलं जातो, केस धुण्यासाठी वापरलं जातो, रिठा शिके काही म्हणतो आहे ना ते रिठ्याचं झाड आहे, खूप आधीचं आहे ते, माझ्या आजोबांनी लावलेलं आहे, कदाचित मला वाटतं हे 60 वर्षाचं तरी आरामात असेल। आणि खूप रिठे लागतात पण आम्ही काही उपयोग करत नाही त्याचा, कोण वेचूनच घेऊन जात आहे, कोण इथल्या खेड्यातल्या बायका कपडे भिजवण्यासाठी किंवा कपडे धुण्यासाठी यूज करतात, त्याचा फेस खूप छान येतो आहे। ही सगळी मळ्यातली वस्ती शेतातली वस्ती, पण घरं छान आहेत, हा रस्ता पण रोड जो आहे तो मेन तो पण चांगला आहे। बघा आणि हे गाव इथून ना थोडंसंच लांब आहे, इथं जे दिसतंय ना घरं हे गाव असं जवळ आहे, बघा गावातली घरं दिसतात तुम्हाला, मी झूम करून दाखवत आहे, हे जे झाड आहे ते फणसाचं आहे, ह्याला फणस लागतात, मी दाखवले हे फणसाचं आहे, हे आहे हे शेवग्याचं आहे, शेवग्याच्या शेंगा त्याचं आहे, परत हे आहे आवळा, आवळे लागतात, हे जे आहे हे कढीपत्ता,
जो आपण भाजीमध्ये सांबारमध्ये यूज करतो। हे पेरूचं झाड आहे, पेरू खूप लागतात, एवढे लागतात की थोडेफार त्या साईडनं आम्हाला काढता येतात, पण हे थोडं पत्र्यावर झाड चढलेलं म्हणजे पसरलेलं आहे। इथे तर एवढे पेरू लागतात आणि आता मला वाटतं एक पेरू आहे ह्याच्यामध्ये, तो पिकला आहे, तुम्हाला दिसेल बघा, एक खाली पडला आणि एक झाडामध्ये आहे, पण मी इथं उतरू शकत नाही का, म्हणजे मी माझं वजन हेवी, कुठेतरी पत्र्याच्या खाली मी जायची। हे रामफळाचं झाड, हे फुललेलं जे ग्रीन ग्रीन दिसतंय हे रामफळाचं झाड। आणि इथं जे आहे ते केळीचं झाड आहे।